सर्वांचे शासकीय कर्मचारी सेवार्थ pwmtblogspot.com वर स्वागत आहे. आज मी आपणास ग्रँड कशी सरेंडर करायची त्याबाबतचा व्हिडिओ आहे हा. तसेच ग्रँडमधील कॅश फ्लो कसा चेंज करायचा याबाबत आपल्याला सांगतो. प्रथम आपण बीम्समध्ये यायचं. बीम्समध्ये आल्यानंतर इथे आपला लॉग इन पासवर्ड टाकायचा. या ठिकाणी आपण आल्यानंतर प्रथम चेंज कॅश फ्लोला यायचं. यानंतर S6 पूर्ण याला क्लिक केली का सर्व तुमचे S6 मधले जेवढे असेल तेवढ्या आपल्या येऊन जातात. आता या ठिकाणी बघा 20, 59, 29, 85 आहे. हा मायनसमध्ये फिगर आहे तर या ठिकाणी काय करायचं, ॲड करायचं 362.413. इथे काही नाही, काही गरज नाही आहे. या ठिकाणी मायनसमध्ये आहे 29342. आणि इथे काय करायचं, हे ॲड केलं म्हणजे मायनस असल्यामुळे काय केलं, आपण इथं मायनस असल्यामुळे इथं पैसे यांना दिले त्याच्यामुळे हे झालं 0. आता इथे काय आहे, बॅलन्स आहे 79.649. तर इथून काय करायचं, आपल्याला इथून सबस्ट्रॅक करायचं म्हणजे इथून काढायचे आहे. आता 79.649 काढले, त्याच्यानंतर 49.512 काढले, 140.131 काढले, 137.143 काढले, 460.793 काढले, 446.509 काढले. ठीक आहे, आता या ठिकाणी काय झालं आहे का, 1313.737 आणि 391.755. तर या ठिकाणी काय करायचं का, 13.736 मधून 391 पॉईंट हे काढायचे. म्हणजे इथे काय होणार आहे का, या ठिकाणी आपण जर काढले तर ही जी अमाऊंट होईल इथे ॲड करायची आपल्याला. तर ॲड आपण करू इथे 921.982. ठीक आहे, हे असे केले तर बघा 1 रुपयाचा इथे फरक आलेला आहे. पाहून घेऊ कुठे झालं तर चुकलं माझ्याकडनं. हे 31 सॉरी, हे 31 पाहिजे इथे. हां, 31 केलं बघा. हे 13 पॉईंट हे झालं म्हणजे हे टॅली झालं. जोपर्यंत हे दोन्ही जुळत नाही तोपर्यंत म्हणजे इथं काय करायचं, इथे जी अमाऊंट आली त्याच्यातून हे मायनस करायची आणि हे पूर्ण अमाऊंट इथे टाकायची. म्हणजे इथे काय करतो, आपण ॲड करत आहोत. हे इथला सर्व्याचं जे काढलेलं आहे त्याचं सर्व्याचं जे गोळा बेरीज करून जे उरते ती अमाऊंट आपण इथे टाकलेली आहे. तसंच हा दुसरा हेड आहे, या हेडमध्ये 0 0 इथपर्यंत. आता इथून काय करणार, इथून सबस्ट्रॅक्ट केलं 42.376, 16, 16, 6.776, 14, 13, 7.080. बघा सॉरी चुकलं इथे, इथं 7 पॉईंट नाही येणार. हां, ते 0 येईल. आता इथे काय होणार आहे, इथे अमाऊंट हे जे टोटल आलेले आहे 123 पॉईंट ते हे टाकायचे 123.980. आता हे टाकल्यानंतर दोन्ही आपल्या बरोबर आलेले आहे. यानंतर काय करायचं, व्ह्यू चेंज म्हणायचं. हे चेंज झालेलं आहे सर्व आपलं आलेलं आहे. त्यानंतर व्ह्यू ड्रॉप म्हणायचं आणि याला सेव्ह म्हणायचं. यू आर सक्सेसफुली ड्रॉप, त्याला इथं सेव्ह झालेलं आहे. आता परत काय करतो, मी दुसरा टॅब ओपन करतो. या ठिकाणी आपण DDOचं लॉग इन नीट टाकू. या ठिकाणी आपण टाकलेला आहे कोड टाकू.
या ठिकाणी आपण DDO लॉग इन ला आलेलो, अप्रूव मध्ये आलो, अप्रूव अँड ट्रान्सफर मध्ये चेंज कॅश फ्लो ला आलो, या ठिकाणी दोन दिसत आहे, याला क्लिक केलं चेंज, आता हे दाखवत आहे असं करायचं का, तर 921 हे 221 याला अप्रूवला क्लिक करायचं, याला अप्रूवला ऑलरेडी क्लिकच आहे, आणि याला व्ह्यू चेंज म्हणायचं, व्ह्यू फायनल करायचं आणि सेव्ह म्हणायचं, आता हे झालं सेव्ह. आता बघा आता परत काय करू आपण, आपल्या आधीच्या याच्यावर येऊ, हे फायनलला आलो होतो आपण आणि हे असिस्टंटला आलो होतो, आता असिस्टंटला येऊ अलोकेशनमध्ये. आता आपल्याला सरेंडर करायचे कॅश, तर आपण काय करू येते S6ला आलो. पुढचं आपण दुसरा स्टेप करतो, पहिला आपला कॅश फ्लो चेंज झाला. आता आपण कॅश फ्लो चेंज केल्याशिवाय आपलं हे होणार नाही, तर आता सॅलरी, सॅलरीमध्ये इथे कोणाला सरेंडर टू H0071 व्ह्यू फायनल, आता इकडे आपल्याला फायनल दिसेल. यानंतर आपण असिस्टंटला येऊन सरेंडरमध्ये यायचं, सरेंडरमध्ये येस हेड घ्यायचा, हेड घेतल्यानंतर सॅलरीला आलो, सॅलरीला आपल्याला ही जी पूर्ण अमाऊंट आहे 23,41,942 ही अमाऊंट घ्यायची, याला व्ह्यू ड्रॉप म्हणायचं, सिलेक्ट सरेंडर ऑप्शन, तर इथे आपण ज्यांना पाठवायचं आहे म्हणजे ॲडमिटनकडे त्यांच्याकडे इथे सिलेक्ट करायचं आणि व्ह्यू ड्रॉप सेव्ह म्हणायचं, सेव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा सरेंडरमध्ये यायचं, सरेंडरमध्ये दुसरा हेड घ्यायचा TA, यांना सिलेक्ट केलं, त्यानंतर 131.060 व्ह्यू सेव्ह, सेव्ह झालेला आहे. यानंतर आपण लॉग आउट करूया, जो बॅक केल्यावर हे होईल, लॉग आउट केलं परत लॉग इन. यानंतर आपण फायनलमध्ये आलो, फायनलमध्ये आल्यानंतर सरेंडरमध्ये आलो, सरेंडर आल्यानंतर इथे दोन वेटिंग दिसत आहे, दोन वेटिंगबद्दल 01 सॅलरीला आलो, अप्रूव आणि व्ह्यू फायनल आणि सेव्ह. पुन्हा इथून बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जोपर्यंत प्रोसेस होत नाही तोपर्यंत काम होणार नाही. 11 नंबरला आलो आपण, सिलेक्शन आहे, सर्व आहे, व्ह्यू फायनल सेव्ह. याप्रमाणे आपण ग्रँडचा कॅश फ्लो चेंज करणे व सरेंडर करणे हे पाहिलेलं आहे. धन्यवाद.